महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक नेते आज दिल्लीला आहे. उघडपणे अशी चर्चा आहे की राज्यात भाजप मनसे युती व्हावी की नाही यावर मत मांडण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. मात्र आतली बातमी अशी आहे की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि अध्यक्षपद वाचवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची धावपळ सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जागी आशिष शेलार यांची नियुक्ती व्हावी यासाठी भाजपाचा एक गट एक लॉबिंग करत आहे. या लॉबिंगचा वाद दिल्ली दरबारी जाऊन पोहोचला आहे. चंद्रकांत पाटील सध्या दिल्लीत आहेत. कालपासूनच त्यांचा 4 दिवसाचा दिल्लीचा दौरा चालू आहे. अध्यक्षपद वाचवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतीचा असलेल्या संबंधीचा फायदा होऊ शकतो. अमित शहा व चंद्रकांत पाटील यांनी बराच काळ सोबत काम केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आमदार आशिष शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. आशिष शेलार हे मुंबईचे आहेत. हे थोडे अडचण आहे कारण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद हे साधारणत ग्रामीण भागातील असतो. यावर पर्याय म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे हे पद जाऊ शकते. भाजपमध्ये अध्यक्षपद बदलण्याची एक प्रक्रिया असते, ती अद्याप सुरू झालेली नाही असे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. याबद्दल आपले मत काय आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अद्यापही आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. धन्यवाद.